नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी चाललो आहे कड्यावरचा गणपती, जो की माथेरानला आहे। आणि आत्ता मी ॲक्च्युली पॅपवरून आलो। जर तुम्ही पॅपचा ब्लॉग बघितला नसेल तर या व्हिडिओनंतर तोही बघून घ्या। एक भन्नाट ब्लॉग झाला आहे। जाताना काही पाऊस नव्हता आणि येताना तुफान पाऊस होता। खूप भारी एक्सपिरियन्स होता, नक्की एकदा बघा। आणि आता मी इथूनच कड्यावरच्या गणपतीला चाललो आहे। ॲक्च्युली वरतून जो रूट येतो ना, तो माथेरान नेरळ माथेरान जी रेल्वे लाईन आहे ना, तिथून खाली उतरतो। आणि हा जंक्शन पॉईंट आहे। इथून राईट गेलात तर पेपपोर्ट आहे, आणि इथून जर तुम्ही लेफ्टला गेलात तर कड्यावरचा गणपती आहे। लेफ्ट इज कड्यावरचा गणपती, राईट इज पेपपोर्ट। तर आता मी कड्यावरचा गणपतीवर चाललो। क्लायमेट तर तुफान आहे आणि जोरात पाऊसही आहे। मध्ये थोडा शांत होतोय पण वारा कंटिन्यूअस आहे। थोडा असा मस्त रूट आहे। पावसाळ्यात थोडा रिस्की पण आहे, कारण काय पाय सटकू शकतो, दरड कोसळू शकते। त्यामुळे पावसात अवॉइड करू शकता जर तुम्ही ट्रेकर नसाल तर। पण जर ट्रेकर असाल तर याला काही फरक नाही। ट्रेकर नसाल तर शक्यतो ऑक्टोबरनंतरच या, कारण का छान वातावरण असतं। आणि रेल्वे लाईनवरून चालत पण येऊ शकतात, वाटलं तर नेरळ माथेरान रेल्वेने पण येऊ शकतात। ऑफिशियल स्टॉप नाही आहे कड्यावरचा गणपती, पण जर तुम्ही मे बी ड्रायव्हरला रिक्वेस्ट केलं तर तो एखाद वेळेस थांबवू पण शकतो, कारण का तुम्हाला माहितीच आहे नेरळ माथेरान रेल्वे लाईनची स्पीड जास्त नाही आहे। त्यामुळे इट्स क्वाईट पॉसिबल, त्यामुळे तुम्ही तोही ऑप्शन एक्सप्लोअर करू शकता। असं पॅपच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे। एक चार रस्त्याचा वॉक आहे। नेरळ माथेरान जो कारचा रूट आहे ना, तिथे मध्ये एक कड्यावरचा गणपती जायला ट्रेल आहे, आणि तिथून इथे यायला 4 किलोमीटर आहेत। तर जर तुम्हाला चालायचं नसेल तर तुम्ही डेफिनेटली ट्रेनचा ऑप्शन एक्सप्लोअर करू शकता, रिक्वेस्ट करू शकता ड्रायव्हरला, एखाद वेळेस तो थांबवेलही। कारण का एक मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे। बेसिकली कड्यावरचा गणपती हा नेरळ माथेरान रूटवर जो ट्रेन ड्रायव्हर होता ना, त्यानेच याची स्थापना केली आहे। ह्याची मी डिटेल स्टोरी जरा वेळाने सांगतो, आधी आपण दर्शन घेऊया। बघा, ही गणपतीची मागची बाजू आहे आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही, काय भन्नाट आहे। वाव, धबधबे नुसतं जोरात आहेत। आय थिंक तुम्हाला गोपुरमुळे धबधबे दिसणार आहे। तुम्ही बघू शकता माती आणि काही सिमेंटच्या पुटी आहेत। रिसेंटली त्या गणपतीला पेंट सुद्धा केला, त्यामुळे डागडुजी करण्यामुळे हा बघा छोटा गणपती आहे। काय व्ह्यू क्लिअर झाला बघा ना। बघा, हे कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे, यालाही पेंट करते। हे जे हात आहेत हे आर्टिफिशियली सिमेंटने बांधलेले आहेत, पण बाकी अख्खाच्या गणपती अशाचा आहे। थोडे काही कार्विंग्स केले आहेत जरा जास्त चांगला दिसण्यासाठी। रेलिंग बघू शकतात ना, हां ती रेलिंग। जर तुम्ही माथेरानवरून आलात ट्रॅकने तर त्या रेलिंगपर्यंत जा, तिथून तुम्हाला गणपतीचा एक मस्त व्ह्यू मिळेल। एनिवेज, माझे मित्र आता पुढे गेले, मलाही पुढे जायला हवं आणि मी वर जातो त्या रेल्वे ट्रॅकवर आणि मग तुम्हाला याची स्टोरी सांगतो, ठीक आहे। हा बघा, परत एकदा सांगतो, हा रस्ता जातो पॅपकडे, हा आपण वरतून खाली येतो आणि हा रस्ता कड्यावरच्या गणपतीकडे।
इथून रेल्वे ट्रॅक जास्त लांब नाही आहे, हार्डली 5 मिनटावर. पण तिथून नेरळ माथेरानचा जो कारवाला रोड आहे ना, तो साधारण 4 किलोमीटर आहे. सो एक अंदाज घ्यावा. असा बोर्ड आहे, इथून पुढे गेलात ना तर तुम्हाला व्ह्यू पॉईंट मिळेल. इथून कड्यावरचा गणपती पूर्ण दिसतो, पण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथूनच जावं लागेल. तर आता आम्ही फक्त व्ह्यू पॉईंटला जातो आहे, व्ह्यू पॉईंटमधून काही फोटोज काढतो. इथून हार्डली 100-200 मीटर असेल, जास्त लांब नाही आहे. सरळ चाला आणि राईट हँड साईडला बघा, तुम्हाला एक उत्तम गणपतीची दगडावरची मूर्ती दिसेल. हा जो मागून माझा पॉईंट येतो आहे तो सर्व माथेरानपासून येतो. आय मीन माथेरानला जे आपण तिकीट भरतो, जिथे 50 रुपये देतो, कडे नाही जायचं, तिथून राईट घ्यायचा. आणि असं सरळ हा पण ट्रॅकवरूनच फिरत रस्ता येतो. ऑप्शन तुमच्यावर आहे. आय थिंक तिथून 1 किलोमीटर आय थिंक थोडं जास्त आहे तिथून. आता आम्ही तर बाईक घेऊन आलो, पण तुम्ही तुमच्याकडे व्हेकल नसेल तर नेरळपर्यंत यायचं. आणि नेरळवरून इझिली टॅक्सीज अवेलेबल आहेत, त्या जातात माथेरानपर्यंत. पण तुम्हाला मिडवे सोडतील, 80 रुपये पर पर्सन घेतात. आणि येता नाही तुम्हाला तिथे खाली फोन नंबर. आणि येतानाही तुम्हाला तेवढेच चार्ज होतील, फक्त तुम्हाला वेट करावं लागेल, कारण का तो स्टार्टिंग स्टॉप नाही आहे. आणि जनरली टॅक्सीवाले माथेरानपासूनच पूर्ण गाडी भरून आणतात. तर जाताना तुम्ही कुठल्या एखाद्या ड्रायव्हरला सांगितलं तर तो तुमच्यासाठी 2-3 जागा जेवढे जण आहात तुम्ही त्या हिशोबाने जागा सोडेल आणि गाडी घेऊन येईल खाली. तर तुम्ही ग्रुप असेल 10 ग्रुप तर मग बेस्टच आहे, तुम्ही सारे डायरेक्ट गाडी हायर करू शकता. आणि तेवढेच पर पर्सन 80 रुपीज पर पर्सनच्या हिशोबाने नेरळला जाऊ शकता. तर आता आपण बोलूया की कड्यावरच्या गणपतीची स्थापना कशी झाली. बेसिकली हा एक डोंगर होता छोटा, ज्याला मिठाचा डोंगर म्हणायचे. आणि काही वर्षांपूर्वी एक ट्रेन ड्रायव्हर होता जो नेरळ टू माथेरान रूटवर जायचा, आणि नेहमी त्याला या मिठाच्या डोंगराकडे बघितल्यावर गणपतीची आठवण यायची. त्याला नेहमी वाटायचं की गणपती दिसतोय, गणपती दिसतोय. पण त्याने काही ॲक्शन नाही घेतली तेव्हा. पण एकदा काय झालं की नेरळवरून निघताना त्याच्या इंजिनमध्ये एक उंदीर घुसला, आणि त्याने खूप प्रयत्न केले पण तो बाहेरच नाही निघायचा. पण त्यानंतर पुढे गेल्यावर तो या कड्यावरच्या गणपतीच्या इथे पोचला, आणि बरोबर तेव्हाच त्या उंदिराने उडी मारली बाहेर. आणि त्यामुळे त्यांना, त्या माणसाला वाटलं की नाही, आपण आपल्याला इतक्या वर्षापासून वाटतं तर आपण काहीतरी नक्कीच करावं इथे. आणि म्हणून मग रेल्वेच्याच मदतीने थोडं मोठं सामान आणून त्याने या गणपतीला आकार दिला, या डोंगराला आकार दिला. आणि अशा प्रकारे 2004 या कड्यावरच्या गणपतीची स्थापना झाली. आणि त्यांनी स्थापना केली, त्यांचं नाव आहे, ते इथे नेरळ माथेरान रूटची ट्रेनचे ड्रायव्हरच होते. आणि आता ते रिटायर झाले आहेत, पण अजून पण जी दागदुजी बघतायत, जी डेव्हलपमेंट बघतायत, ते स्वखर्चाने करतायत. आणि काही लोकल्स आहेत अजून, तेही त्यांना मदत करतायत. मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. पाऊससारखा येतो आहे आणि जातो आहे, पण ठीक आहे, यातच मजा आहे मॉन्सून ट्रेकिंगची. खूप धो पाऊस नाही आहे हे एका प्रकारे चांगलंच आहे, नाहीतर कंटाळा येतो, कारण व्ह्यूज काहीच नाही मिळत. अर्थात पावसाची मजा येते, पण थोडे व्ह्यूज पण भेटले पाहिजे. त्यामुळे सकाळी खूप चांगले व्ह्यूज होते जेव्हा मी पेबला जात होतो. पण जसे आम्ही पेबच्या टॉपला पोचलो ना, त्यानंतर पाऊसच सुरू झाला. आणि आता आम्ही चाललो आहे परत नेरळकडे, आय मीन जो नेरळ माथेरानचा जो घाट आहे तिथं चाललो आहे. साधारण 4 किलोमीटर आहे. तर तुम्हाला माझा येतानाचा प्रवास बघायचा असेल तर पेपचा व्हिडिओ नक्की बघा, तिथे तुम्हाला माझा येतानाचा पण प्रवास दिसेल.
आणि तिथपर्यंत पोचायचे मार्ग आणि परत जायचे मार्ग हे मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. आम्ही परतीच्या रस्त्यावर आता आणि अजिबात आता काही इथे दिसत नाही बघा. आणि खरंच मजा येते. तर अशा प्रकारे आम्ही आता पोचत आलो आहे ज्या पॉईंटला जिथून आम्ही सकाळी स्टार्ट केलेला. हा ॲक्च्युली रोड आहे. इथून तुम्ही सरळ गेलात तर माथेरान आहे आणि खाली गेलात तर नेरळ आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटू कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा आजकालचा मराठी कंटेंट कसा वाटतो आहे तोही सांगा आणि लवकरच भेटूया. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड सी या.